अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिनांक 25 जुलै रोजी खडकी येथील विवाहितेने आत्महत्या केली होती, परंतु ती आत्महत्या नसून घातपात असल्याच्या संशयामुळे मयत महिलेच्या वडिलांनी मुलीच्या सासरील मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही तोवर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते। आज 3 दिवस होऊन देखील गुन्हा दाखल न झाल्याने मुलीच्या वडिलांनी तहसीलदारांना निवेदन दिले, परंतु पोलीस वरिष्ठ अधिकारी हे जामनेर पोलीस स्टेशनला आले असता त्यांनी महिलेच्या नातेवाईकांची तक्रार समजून घेत महिलेच्या सासरील मंडळींवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे आणि त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे। दिनांक 25/7/2020 रोजी खडकी येथील महिला नामे अंजनाबाई तिच्या मृत्यूबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नंबर 49/2020 कलम 174 CRPC दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर त्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर त्याबाबतची चौकशी करण्यात आली। तसेच सदर महिलेच्या रक्ताचे PM धुळे येथे करण्यात आले आणि आज रोजी सदर प्रकरणामध्ये आरोपितांविरुद्ध कलम 498 अ 306 34 भारतीय दंडविधान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणामध्ये जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री उगले साहेब, 40 गाव झोनचे ॲडिशनल SP श्री गोरे साहेब, पाचोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काकडे साहेब आणि भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राठोड साहेब यांनी जामनेरला भेट देऊन योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास API श्री सुंदरडे हे करीत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।